वस्तुस्थिती आहे. प्रमुख जो आपला विषय आहे की प्लास्टिकच्या फलागर बंदी. पाटील साहेब, माननीय नामदार कदम साहेब आणि आम्ही सर्वजण या बाबीचा गेल्या काही महिन्याच्या पासून ऑलरेडी पाठपुरावा करतो आहोत. माननीय पर्यावरण मंत्री महोदय आदित्य ठाकरे साहेबांच्या कानावर हा विषय आम्ही घातलेला आहे. मला वाटते की या विषयाच्या संदर्भामध्ये ते सुद्धा सकारात्मक आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या पातळीवर आणि केंद्र सरकारच्याही त्या ठिकाणी संवाद चालून वेळ प्रसंगी कायद्यामध्ये काही त्याच्यामध्ये बदल करण्याचे ऑलरेडी काही कायदे आहेतच, पण त्याच्यामध्ये या विषयावर आणखी कठोरपणे काय काही बंधनं आता येतील. आणि म्हणून आत्ताच अभिजित दुर्वे साहेबांनी ज्या काही बाबी विशद केलेल्या आहेत त्यांच्याकडनंही आपण काही माहिती घेऊ आणि लवकरात लवकर प्लास्टिक फुलांवर बंदीच्या संदर्भामध्ये कसं कार्यवाही अंमलबजावणी करता येईल त्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे मी स्वतः पुढाकार घेईन. विश्वजीतजी कदम साहेब आम्ही मिळून हा विषय पुढे नेऊ आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करू हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. मला वाटतं की कदाचित प्रारूप स्वरूपामध्ये लवकरच याची काही अंमलबजावणी किंवा घोषणा सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण सारखा पाठपुरावा आम्ही पर्यावरण मंत्री महोदय आदित्य ठाकरे साहेबांकडे करतो आहे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील हे नेतृत्व असल्यामुळे आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांशी ते निश्चितपणे सहमत आहेत आणि भाग्यश्री पाटील साहेबांनी या विषयाचा प्रमुख मागणी केलेली आहे ही पण मी साहेबांच्या कानावर त्या ठिकाणी मागणी घालेन आणि आणखी लवकर हा विषय मागे लागण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः पाठवतो. साई, मला असं वाटतं की मी पाठीमागच्या काळामध्ये पुण्याला आलो होतो आणि त्या ठिकाणी अनेक नर्सरीज एका कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात त्या मी बघितल्या होत्या आणि म्हणून तेव्हापासून एक अशी संकल्पना आहे कदम साहेबांशी पण मी चर्चा करणार आहे या विषयावर की जिल्हा पातळीवर आम्ही नर्सरी मॉल उभे करू शकतो का, की जेणेकरून फळझाडांचेही रोप तिथे रोपवाटिका आपण उभ्या करूया. म्हणजे जसे शोरूम असतात तर त्या पद्धतीने तिकडे मोठमोठ्या किंवा लहान शेतकऱ्यांच्या ज्या काही रोप तयार करणाऱ्या ज्या रोपवाटिका असतील तर त्या एका छताखाली आपल्याला उभ्या करता येतील का, त्याच्यासोबतच फुलांच्याही ज्या काही रोपवाटिका आहेत तर त्यांनाही जर एक आपण प्लॅटफॉर्म करून दिला तर मला वाटतं की एका छताच्या खाली, कारण या क्षेत्राची आवड असलेले अनेक नागरिक पण आहेत आणि म्हणून त्यांना एका छताखाली जर या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या तर त्यांच्या आवडीची फुलं फळांची झाडं ते त्या ठिकाणी खरेदी करू शकतील. या क्षेत्रामध्ये आलेल्या नवीन नवीन स्टँड असतील, रॅक असतील, या जर गोष्टी जर आपण तिकडे जर उपलब्ध करून दिल्या तर मला वाटतं की अनेक लोकांना त्याचा लाभ मिळू शकेल